वळ्या पुढील बातमीकडे. बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून नायलॉन मांजा संदर्भात महत्वाची बातमी. नायलॉन मांजा विकल्यास दुकानावर बुलडोजर फिरवणार अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासकांनी हा इशारा दिलेला आहे. संभाजीनगर मध्ये 15 अधिक जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. गेल्या अनेक काळात नायलॉन मांजा संदर्भात विविध ठिकाणी अशा प्रकारची धडक कारवाई करण्यात आलेली आहे. नायलॉन मांजाला बंदी घालण्यात आलेली आहे आणि आता छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रशासकांकडून कडक इशारा देण्यात आलेला आहे. जर नायलॉन मांजा विकला तर दुकानांवर बुलडोजर फिरवला जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि नाही झाली परंतु ते अशी दुर्घटना आहे की त्यांचा मौत होऊ शकतो. याचं कारणीभूत आहे की ज्या व्यापाऱ्यांनी हे नायलॉन मांजा विक्री करणारा आहे त्यांचा आम्ही कारवाई तरी सुरू केलं. आणि विशेष करून ज्या दुकानामध्ये नायलॉन मांजा वापर करणारे जर दुकान असतील त्याचा सील तरी करतोच, परंतु त्याला आम्ही अनाधिकृत असेल त्याचा मी बुलडोजरनी पूर्णपणे तो निष्कासित करण्याचा सुद्धा कारवाईचा आम्ही इशारा देतोय.